आम आदमी के बढ़ते कदम। जय हो। हर कदम पर भारत बुलंद। जय हो। आओ आओ कदम हम बढ़ाते चले, आओ भारत को बुलंदी पिलाते चले। जय हो। जय हो। आओ आओ कांग्रेस के हम साथ चले, आओ हाथ से हाथ मिलाकर चले। जय हो। नेहरू जी ने आधुनिक भारत का रास्ता दिखाया है, शास्त्री जी ने जय जवान और जय किसान सिखलाया है, इंदिरा जी ने हरित क्रांति का पौधा लगाया है, राजीव जी ने 21वीं सदी में हमें पहुंचाया है। कांग्रेस के संग आम आदमी के बढ़ते कदम, हर कदम पर भारत बुलंद। जाणता राजा, रयतेचा नेता, बहुजनांचा आधार, अल्पसंख्यांकांचा विश्वास, युवा पिढीचं प्रेरणास्थान, खरा समाज हितवादी, चारित्र्यवान सुसंस्कृत नेता, एकमेव अद्वितीय काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय आघाडीचे अधिकृत उमेदवार, कार्य सम्राट विनायक निहण। 13 ऑक्टोबर 2009 निवडणुकीमध्ये हाताच्या पंज्याच्या समोरचं बटन दाबून विनायक भाऊंना प्रचंड बहुमताने विजय करा। मतदानाची वेळ 7 ते 5। आता बघूयात कसे आहेत आपले कार्यक्षम नेते विनायक निहण। वाह 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 शाबाश।
जातीचा धर्माचा श्रीमंत असो किंवा गरीब कुठलाही माणूस ज्या नेत्याकडे हक्काने आपल्या मदतीकरता धावून जातो आणि समाधानाने परत येतो अशा नेत्याचं नाव काय? अरे सर्वांनी भरतात जास्त चांगला अभ्यास केलेला दिसतोय. आता प्रश्न तिसरा, स्त्री असो किंवा पुरुष, प्रौढ असो किंवा युवा, श्रीमंत असो किंवा गरीब, समाजाच्या कुठल्याही माणसाकरता मनापासून झटणाऱ्या नेत्याचं नाव काय? योग्य उत्तर शोधून काढणारे विनायक भाऊनी म्हणत आमदार होण्याच्या खरे योग्यतेचे. अरे म्हणूनच तर कोणीतरी म्हणून ठेवलंय, अहो जो देतो आम जनतेला आधार, अहो जो देतो आम जनतेला आधार, तोच असतो खरा आमदार, तोच असतो खरा आमदार. जय भीम, मी आपल्या या भागातून सौ कल्पना बहुले बोलते. मला एवढं सांगावं वाटतं विनायकराव निमनांविषयी की त्यांनी आमच्या भागामध्ये भरपूर सुधारणा केल्या. त्यापैकी आमच्या या बहुजन लोकांसाठी इथे सांस्कृतिक हॉल बांधून दिला आणि त्याच्या निमित्तानं आज आमच्या छोट्या मोठ्यांचे इथे कार्यक्रम होतात. त्यांना सदैव पाठिंबा आहेच, होता आणि इथून पुढेही राहील. आमचा समाज पाठिंबा देणार आहे. याचं सर संकल्पना जर पाहिजे असेल तर आम्हाला विहार नव्हतं, साधं पत्र्याचं विहार होतं. आणि ते पत्र्याचं विहार असताना आम्ही जेव्हा आमदारांकडे गेलो तेव्हा आमच्या कार्यकारिणीला थोडंही ये न करता त्यांनी आम्हाला समाज मंदिर बांधून दिलं. 2003 पायाभरणी झाली. मी निमल साहब के बारे में बताना चाहता हूँ. और हम ज़्यादा से ज़्यादा अल्पसंख्यक के मतलब मुस्लिम के वोटिंग उनको मिलाने की कोशिश करेंगे और उनको देंगे. और हम लोग अपील भी करते हैं सब लोग से कि ज़्यादा से ज़्यादा मुस्लिम ने निमल साहब को पंजे के ऊपर सिक्का मार के उनको वोटिंग देना. हम कांग्रेसी जितने भी हैं मुस्लिम वो निमल साहब के साथ है. हम निमल साहब के साथ मदद करेंगे, ये मैं आपको वादा ये करता हूँ. मी रेवरेंट दयानंद पोपटराव साळवे खड़की परिसरामध्ये अनेक वेगवेगळ्या चर्चेसमध्ये आम्ही निमल साहेबांच्या बरोबर भेटी दिलेल्या आहेत. त्यांनाच भरघोस मताने निवडून आणण्याचे मी सर्वांना प्रवेश ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावामध्ये प्रार्थना करतो. आमदार साहेब जे आहेत त्यांनी आम्हाला 4 सदस्याची 8 करून दिली, आमचा पाठिंबा त्यांना आहे. माननीय आमदार निमल साहेबांनी आमच्या इथं जे शौचालयाची गैरसोय होत होती त्याच्यामुळे त्यांनी 4 शौचालयाची 8 शौचालय करून दिली, त्याबद्दल इथले रहिवासी त्यांचे अत्यंत आभारी आहेत. आमच्या मातंग समाजाच्या व सर्व नागरिकांच्या लालता हिरवीगार सर्वांच्या वतीने त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आमदार विनायक निमन गेले 10 वर्षापासून बऱ्याच सुविधा केलेल्या आहेत. एकतर इथले रस्ते आम्हाला एकदम पक्के रस्ते आहेत काँक्रीटचे. एक वस्तीमध्ये 4 समाज मंदिरं बांधलेले आहेत जेणेकरून समाजाचे काही कार्य असतील तर त्याचा उपयोग होतो. दुसरं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तर पिण्याचं पाणी आपल्याकडे आमच्याकडे 24 तास उपलब्ध आहे. नंतर शौचालय 2-3 शौचालय आहेत. पंजाच्या चिन्हावर शिक्का मारून या वस्तीतून आम्ही बहुमताने त्यांना निवडून देणार याच्यात काही शंका नाहीये. आमदार विनायक निमन यांचा यथाशक्ती जो येतो धावन करीतो सहाय तन मन लावून निमग्न आपल्या कार्यात सर्वथा म्हणती असावा असाच नेता. खाडती सद्गुणांची अशीच राहो आपल्या ठाई. सांगा बर या कवितेमध्ये कुठल्या नेत्याचं नाव दडलेलं आहे? कार्य सम्राट विनायक निमण यांच्या वेगवान कार्यपूर्तीचा हा दिमागदार आलेख.
पूरग्रस्त वसाहतीतील घरांना ज्यादा चटई क्षेत्र निर्देशांक मिळवून देण्यात आला. म्हाडाच्या सदनिका नागरिकांच्या नावावर करून देण्यात आल्या. त्याच पद्धतीनं चाळीतली घरं आणि ओटा घर मालकी हक्कानं मिळवून देण्याची यशस्वी लढाई आपल्यासाठी करण्याचा विनायक निमण यांचा संकल्प आहे. सर्व जाती धर्म आणि पंथांच्या बंधू भगिनींना एकत्र सामावून घेणारं भव्य समाज मंदिर उभं करण्याचं स्वप्न साकार झालं आहे. एवढंच नव्हे तर बौद्ध विहार, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, फिरता दवाखाना ही आधुनिक अत्यावश्यक गरज गरजूंच्या मदतीसाठी विनायक निमण यांनी पूर्ण केली आहे. विनायक निमण यांच्या सजग आणि काटेकोर नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते सामाजिक उपक्रम अगदी निष्ठेने राबवित असतात. रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, नेत्रचिकित्सा शिबिरे, मोफत चष्मे वाटप, अपंगांना साहित्य वाटप, पुण्यनगरीच्या क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील खेळाडू आणि कलाकारांच्या उत्कर्षासाठी विनायक निमण यांनी दिलेले योगदान अगदी अपूर्व आहे. गायक कलाकारांना मानाचं व्यासपीठ पुणे आयडॉल उपलब्ध करून देण्यात आले. आम लोकांसाठी ज्यांचं दार सदैव उघडं असतं असा आमदार असावा आणि ह्यासाठी एकच नाव विनायक निमण. हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी, हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी, छटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी. असेच आमचे आमदार निमण साहेब, त्यांच्या छत्रछायेत मी राहून पुणे आयडल हे जिंकलो आणि त्यांच्या आशीर्वादामुळे अजून मी पुढे जाऊ शकलो. आमदार विनायक निमण यांनी पुणे आयडल हे युवा कलाकारांसाठी एक खूप चांगला मंच दिला आणि नंतर मी ई टी व्ही गौरव महाराष्ट्राचा या स्पर्धेमध्ये गेलो आणि फायनलपर्यंत पोहोचलो. हे सर्व त्यांच्या आशीर्वादामुळे. ज्या वसाहती पूरग्रस्त आहेत त्याला आमदार विनायक निमण यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच म्हाडाचा प्रश्न सुटलेला आहे. म्हाडाने आम्हाला घरं वगैरे बांधून दिले ना, त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत. निमान विनायक यांच्या पाठीशी आहोत आम्ही. पत्र्याचे घरं होते, म्हाडातर्फे बांधून दिले. विनायक निमणनी आम्हाला सहकार केले, त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. विनायक निमण शिरपा, अरे झोपडी की जग पक्की घर बांध के मिलेगा ऐसा सपने में भी सोचा नहीं था. नारस कंबा खरंच नव्हतं वाटलं. वाटायचं आपण असं ते वर्षीपणे उघड्या बागड्यावर आपली कर्म करत जागणार. पण नाही, आपलं मी पाठीशी उभं आहे कुणीतरी. अरे कुणीतरी नाय, कुणीतरी नाय तर कार्य सम्राट विनायक भाऊ निमण साहेब. आत्ता कसं मनात बोललात मग? अरे उनकी वजह से तो आपने को झोपडी की जगह पक्की घर बांध के मिला ना. वय 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 अव देव माणूस आहे तो. म्हणूनच म्हणतोय काँग्रेस आईच्या विनायक भाऊ निमणांच्या हाताला बळ द्या आणि आपल्या विकासाच्या दृष्टीने फक्त त्यांनाच साथ द्या. मतदार बंधू भगिनींनो, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय गवई गट या आघाडीचे शिवाजीनगर मतदारसंघातले अधिकृत उमेदवार विनायक निमण यांनाच प्रचंड बहुमतानं विजयी करा. लक्षात ठेवा, 13 ऑक्टोबर 2009 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये 7 ते 5 आपलं बहुमोल मत नक्की नोंदवा. 13 ऑक्टोबर 2009 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये 7 ते 5 या वेळेत पंजाच्या चित्रासमोरचं बटन दाबून आपलं मत विनायक निमण यांनाच द्या. आपलं विश्वासाचं नातं जपूया, विकासाचं कार्य पुढे चालू ठेवूया. लक्षात ठेवा विनायक निमण, लक्षात ठेवा पंजा, लक्षात ठेवा पंजा.